धुळे जिल्ह्यातील बोराडी गावाला स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय व्यंकटराव रणधीर यांचा वारसा लाभलाय. त्यामुळे हे गाव पुरोगामी राहिलंय. स्वप्रयत्नातून विकास हा या गावाचा लौकिक. आता पुन्हा दुष्काळात या गावानं मोठ्या जिद्दीनं गावाजवळच्या कालापाणी धरणातून तब्बल 30,000 ट्रॅक्टर गाळ काढलाय. आपल्या नावाप्रमाणे हे धरण गाळरूपी कालापाण्याची सजा भोगत होतं. मात्र दुष्काळात धरणाचं पाणी जस जसं कमी होत गेलं तसा गावकऱ्यांनी लोकसहभागातून धरणाचा गाळ काढायला सुरुवात केली. मार्च महिन्यापासून या धरणातून गाळ काढला जातोय. आतापर्यंत 30,000 ट्रॅक्टर गाळ काढला गेला असून धरण 25 फूट खोल झालाय. लोकसहभागातून हे काम चालू आहे. शासनाकडे कुठल्या पद्धतीचा कुठल्या प्रकारची मागणी न करता आपण गावकऱ्यांची मीटिंग घेऊन ग्रामसभेत ठराव करून या गावाचा गाळ काढण्यात यावा. परंतु आमचं गाव जलयुक्तमध्ये नाही किंवा कुठल्या तरी अन्य स्कीममध्ये नाही म्हणून ते कुठल्या निधी न वाट बघता निधीची न वाट बघता आपण ह्या गावाला धरणाचा गळ काढण्याचं काम चालू केलेलं आहे. कुणाचीही मदत न घेता गावकऱ्यांनी हा गाळ काढलाय. या गाळामुळे परिसरातील जमिनी सुपीक तर झाल्यात सोबत धरणाची पाणी साठवण क्षमताही वाढली आहे. त्यामुळे बोराडी गावचा पाणी प्रश्न सुटायला मदत होणार आहे. पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा मोठा प्रश्न या कामामुळे मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी बहुल गाव असताना बोराडीकरांनी कधी परिस्थितीवर रडत न बसता लोकसहभागातून आपले प्रश्न सोडवलेत. लोकसहभागातून बोराडीकरांचे हे प्रयत्न निश्चितच इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. मदतीसाठी शासनाच्या नावे ओरडत न बसता आणि कोणाच्याही मदतीची प्रतीक्षा न करता आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत याचं समाजभान बोराडीनं आपल्या कामातून दाखवून दिलंय. हाच आदर्श आपण सर्वांनी अंगीकारला तर खऱ्या अर्थानं दुष्काळावर मात करता येईल. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.